कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, त्याचं ते प्रत्येकजण आपली काळजी घेतील. सरकारने यात लक्ष घालू नये, सरकारने पारदर्शक कारभार करावा असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय. लॉकडाऊनची गरज नसताना लॉकडाऊन लागला, व्यसनं वाढत आहेत, गांजा मटका अफू सगळे मोकाट, पण तालीम मैदान मात्र बंद असल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोणत्याही व्यक्तीनं मास्क घालण्याचा सिद्धांत काढला, मास्क लावण्याची गरज नसल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं. कोरोनाच्या नावाखाली देशात राज्यात खेळखंडोबा चालू आहे. दोन सरकार यासाठी जबाबदार आहेत. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील, असं संभाजी भिडे म्हणत आहेत. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचे आदर्श ठेवत राज्य केलं पाहिजे. नोटांवरचे गांधी आदर्श मानत कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील. कोरोना कोरोना आक्रोश चालला आहे. कोरोना अस्तित्वात नाही, लॉकडाऊनची गरज नाही. कोरोना अस्तित्वात नाही, सरकारनं काहीच करू नये. ज्याला त्याला आपापल्या जीवावर सोडून द्यावं, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मी कधी आयुष्यात सिनेमे पाहिलेले नाही, पण मी ऐकले. पण त्याच्यात एक गीत आहे की लहरी राजा प्रजा अंधळी अधांतरी दरबार. तसल्याच प्रकारचा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोरोनाच्या बाबतीत चाललेला कारभार आहे. एक प्राध्यापक लास्की नावाचा मोठा अर्थतत्वज्ञ होता. त्याचं डोकं कम्युनिझमनी फार भारावलं होतं. तो रशियात सगळं आयुष्य काढलं, भ्रमणजात झाला आणि परत मातृभूमीला इंग्लंडला आला. आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ, त्याचं नाव ग्रामर ऑफ पॉलिटिक्स. त्या ग्रामर ऑफ पॉलिटिक्सच्या वरती एम्ब्लेम म्हणजे त्याचं पूर्ण एक तथ्य, माझ्या ग्रंथातलं तथ्य ते त्यांनी लिहिलं. कम्युनिझम कम्युनिझम बद्दल तो म्हणतो, to understand the communism is nothing but the useless fruitless effort to search a black cat in the dark room which is not in existence. Astitvat nasleela kala manzar kalya kutta andhara kholi madhe dole mitun shodhna mhanje communism hai. Corona suddha tasaach rog hai. Bhampak ani bavlat dalgat bulgat neblat praja सगळी असल्यामुळं कोरोना कोरोना आक्रोश चाललेला आहे. प्रत्येकाच्या जीवाची प्रत्येकाला काळजी आहे. जो तो घेईल काळजी घेईल. सगळी प्रजा आपण बावळट बनवत चाललो आहे. प्रत्येकाच्या जीवाची काळजी आहे, तो घेईल. सरकारने ह्याच्यात लक्ष घालू नये. सरकारने स्वच्छ कारभार देण्याचा प्रयत्न करावा आणि देश रक्षण करण्याचं काम करावं. लोकांचं आरोग्य लोकांच्यावरती सोडून द्यावं. आता शनिवार रविवार लॉकडाऊन काही जरूर नाही, काही जरूर नाही. लॉकडाऊनचीच जरूर नाही आहे. म्हणजे व्यसनं वाढवायची, गांजा अफू चरस मावा दारू सगळं मोकाट, आणि फक्त एकत्र येऊन खेळायचं नाही, क्रीडांगण चालता कामा नाही, तालमी बंद झाल्या पाहिजेत, दारूची दुकानं कोणी, मास्क न मास्क लावणं, कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवरती हा नालायक सिद्धांत काढलाय किंवा सत्य शोधलंय की कोरोना हटवायचा असेल तर मास्क लावला पाहिजे. काही मास्कची आवश्यकता नाही. मास्क नसेल तर पोलीस काठी मारतात. परंतु दारूच्या दुकानात प्रवेश करणार पोर असेल, माणूस असेल, तर त्याला काठी मारत नाही. हा महामूर्खपणा आहे.